हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक इम्पॉर्टंट टॉपिक वर बोलणार आहे. तर तुम्हाला माहितीच आहे की आपले मागचे जे दोन्ही सेम होते ते आपले ऑनलाईन झाले. तर फर्स्ट ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये 350+ स्टुडंट जे आहेत त्यांना कॉपी केस आली, अँड सेकंड वेळेस ते जवळपास दुप्पट झाले 750+. आणि याच्यामध्ये जवळपास 80% वर तर आपले इंजिनिअरिंगचेच बबडे आहेत. तर मग याच्याबद्दल डॉक्टर सास्कर सर बोलत होते, ते आपले SPPUचे कमिटी मेंबर आहेत. तर ते बोलले की 80%+ इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहेत, अँड मोस्ट की शेवटचे वर्षाचे लास्ट इयरचे देखील बरेचसे स्टुडंट्स आहेत. आणि मग ते बोलले की फारच गांभीर्याची गोष्ट आहे, कारण की आम्ही प्रॉक्टर एक्झाम घेतली आणि त्याच्यामध्ये देखील स्टुडंट्स एकदम नीट लक्ष देत नाही आणि असे काही पण कुठं नाही करतात. तर ही एकदम निंदनीय गोष्ट आहे बोलली. आणि ते देखील हे देखील बोलले की आता आम्ही याच्यावर विचार करत आहोत इंजिनिअरिंगच्या बद्दल, फक्त की आम्ही परीक्षे स्वरूप थोडं वेगळं करणार आहोत. म्हणजे आता ते आपली मे बी एक्झाम जी आहे ती वेगळ्या प्रॉक्टर मेथडनी घेऊ शकतात, किंवा ते बोलले की आम्ही पेपरची पूर्ण मेथडच चेंज करणार आहोत. मग आता ते काय करतात नेमकं आपल्याला देखील माहीत नाही, याच्याबद्दल अजून काही अपडेट आलं नाही. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तिथे एक आर्टिकल आहे, त्या आर्टिकलबद्दल त्यांनी सगळं सांगितलं आहे. आर्टिकलमध्ये त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे, तुम्ही ते आर्टिकल देखील वाचू शकता. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. तर मग तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल काही चेंज होऊ शकते का? कारण की ते बोलले की ही फारच निंदनीय गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं देखील आहे की फर्स्ट टाइम केलं असेल आणि सेकंड टाइम देखील परत त्याच्यावर केस झाली तर त्याला आम्ही रस्टिकेट करू. तर मग हे असं गांभीर्य तुम्ही सगळ्यांनी जाणून घ्या आणि असे काहीच करू नका, मी अपेक्षा करतो. तर मग अशाच सारे अपडेटसाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तो इस व्हिडिओ में हम एक बहुत ही इम्पॉर्टंट और सीरियस टॉपिक के बारे में बात करने वाले. तो आपको तो मालूम है हमारी पहले जो भी दो सेम थे वो ऑनलाइन हो चुके हैं. तो फर्स्ट में 350+ कॉपी केसेस हमको मिले थे और सेकंड में 750+ गए थे. और ये सब इंजीनियरिंग के ही थे, मतलब 80%+ इंजीनियरिंग के थे. तो डॉक्टर चास्कर सर है वो SPPU के कमिटी मेंबर है. वो एक इंटरव्यू में बात कर रहे थे तो उन्होंने कहा कि 80%+ इंजीनियरिंग के स्टूडेंट्स है और मेन इम्पोर्टेंट वो भी कि लास्ट ईयर के भी बहुत सारे स्टूडेंट्स है. तो वो बोले कि ये बहुत ही शर्मनाक है, मतलब कॉपी केसेस, क्योंकि वो बोले कि हमने सब प्रॉक्टर एग्जाम लिया लेकिन तब भी बहुत सारे स्टूडेंट्स को तो यही लगता है कि ये खाली एग्जाम ले रहे ऐसे कुछ, तो उनको इम्पोर्टेंस नहीं एग्जाम के बारे में. तो उसी के कारण वो बोल रहे हैं कि हम प्रॉक्टर एग्जाम में और कुछ बदलाव लाएंगे सिर्फ इंजीनियरिंग के लिए. वो बोले कि हम कुछ पेपर मेथड चेंज कर सकते और अदर कुछ भी कर सकते, मतलब पेपर हमारे ले सकते इंजीनियरिंग के. तो देखते हैं, अभी तक इतना कुछ अपडेट नहीं आया लेकिन जब भी अपडेट आएगा तो मैं आपको जरूर शेयर करूंगा. और मैं यहाँ पे एक आर्टिकल दिखाई दे रहा होगा आपको, तो ये आर्टिकल में सब है, आप देख सकते हैं. उसकी लिंक मैंने डिस्क्रिप्शन में डाल दी है, तो वहां पे जाके आप विजिट कर सकते हैं. तो इस सारे अपडेट के लिए आप मेरे को जरूर सब्सक्राइब कर देना. तो मिलते हैं अगले वीडियो में. थैंक यू.